किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी आठशे मीटर लांबीचा भोगदा चाळीस सेकंदात पार करते तर त्या आगगाडीची लांबी किती पहा मुलांना गणितामध्ये गाडीचा तासी वेग किती दिलाय तासी वेग किती दिलाय एकशे आठ किलोमीटर हे समजलं पहा मुलांना लांबी किती आहे आठशे मीटर म्हणजे गाडीची लांबी किती आहे आठशे मीटर किती आहे आठशे मीटर पहा गणितामध्ये काय विचारले गाडीचा तासीवेग एकशे आठ किलोमीटर आहे आणि आगगाडीची लांबी किती आहे आठशे मीटर आहे आणि तिला बोगदा ओलांडण्यासाठी लागणारा वेळ किती आहे भोगदा ओलांडण्यासाठी लागणारा वेळ किती आहे चाळीस सेकंद म्हणजेच पहा या चाळीस सेकंदामध्ये ती गाडी तिच्या एवढी लांबी आणि बोगद्याची लांबी ओलांडत असेल लक्षात आलं चाळीस सेकंदामध्ये गाडी काय करते स्वतःच्या लांबी एवढा अंतर आणि बोगद्याचा अंतर हे किती सेकंदात ओलांडते चाळीस सेकंदामध्ये परंतु आपल्याला गाडीची लांबी दिलेली आहे मग या गणितामध्ये आपल्याला काय काढायचं आहे की त्या गाडीच्या लांबी आणि भोगदेची लांबी म्हणजेच एकूण काय करायचं आहे तिला आपल्याला अंतर काढायचं आहे म्हणजे कापलेलं अंतर म्हणून आपल्याला गाडीची एकूण अंतर त्या गाडीनं कापलेलं एकूण अंतर काढायचं असेल तर काय वे? वेग सुत्रकाई? वेग सूत्र काय वेग गुणुले वेळ गुणवले आपण अठरा छेदस्तानी ऐवजी हो आपण काय करतोय तर पाच छेदस्तानी अठरा मग पहा किती वेळ गाडीचा एकशे आठ गुणले वेळ किती लागला आपल्याला चाळीस सेकंद गुणले पाच छेदस्तानी अठरा मग पहा हे गणेश सोडवा किती येतं उत्तर किती येतं किती येतं उत्तर पहा मुलांना एकूण उत्तर येतं ते एकूण अंतर येतं हे पूर्ण गणित सोडवल्यानंतर मुलांनो हे पूर्ण गणित सोडवल्यानंतर उत्तर येतं बाराशे मीटर पहा हे कसं सोडवता येईल मग बाराशे मीटर आपल्याला एकूण अंतर मिळालं मग गाडीची लांबी किती होती आठशे मग आपल्याला बोगद्याची लांबी बरोबर बाराशे वजा आठशे बरोबर किती येईल चारशे मीटर म्हणजे बोगद्याची लांबी किती आली चारशे या पद्धतीचं गणित आपल्याला अशाच पद्धतीनं सोडवावं लागतं काय केलं की बाराशे मधून गाडीची लांबी वजा केली बरोबर बोगद्याची लांबी आपल्याला मिळाली चला तर मुलांना पुढील गणित पाहूया अतिशय सोपं असणार गणित मुलांना पहा तासी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी जर तासी साठ किलोमीटर वेगाने गेली तर निर्धारित ठिकाणी पन्नास मिनिटे लवकर पोहोचते तर त्या गाडीने केलेला प्रवास किती के गणित मुलांनो सुरुवातीचा वेग तासी पंचेचाळीस होता नंतर किती के केलाय तो साठ म्हणजे पंचेचाळीस व साठ या दोन किलोमीटरचा लसावी काढा काय काढायचा आपल्याला लसावी लसावी काढल्यानंतर किती येतो एकशे ऐंशी किलोमीटर हे समजलं मुलांना मग एकशे ऐंशी किलोमीटर जर प्रवास अंतर असेल तर तासी गाडीचा वेग पंचेचाळीस असेल तर एकशे ऐंशी किलोमीटर अंतर ती गाडी चार तासामध्ये पूर्ण करते आणि एकशे ऐंशी किलोमीटर जर प्रवास असेल अंतर असेल आणि गाडीचा वेग जर साठ किलोमीटर असेल तर तीन तासामध्ये ते अंतर कापते एकशे ऐंशी किलोमीटर परंतु पहा मुलांनो साठ किलोमीटर तास वेग असेल तर तीन तासामध्ये एकशे ऐंशी किलोमीटर अंतर कापते ह्या दोन्हीत फरक आहे एक तास बरोबर आहे एक तास म्हणजे किती साठ मिनिटे एक तास म्हणजे किती साठ मिनिटे म्हणजे एकशे ऐंशी किलोमीटर जर अंतर कापायचं असेल तर ती गाडी तिचा वेग साठ किलोमीटर केलेला असेल तिचा वेग किती साठ किलोमीटर केलेला असेल तर एक तास अगोदर म्हणजे साठ मिनिटे ती लवकर पोहोचते म्हणजे एकशे ऐंशी किलोमीटर जर अंतर असेल तर साठ मिनिटे ती गाडी काय करते लवकर पोहोचते परंतु ही गाडी किती लवकर पोहोचली सध्या पन्नास मिनट म्हणजे एकशे ऐंशी किलोमीटर अंतर असेल तर साठ मिनिटे गाडी काय करते अगोदर पोहोचते परंतु या ठिकाणी गाडी किती मिनिटे लवकर पोहोचली पन्नास मिनिटे अंतर माहित आहे का एक्स अंतर असेल तर पन्नास मिनिटे लवकर पोचते हे लक्षात आलं पन्नास मिनिटे लवकर पोहोचते मग आपल्या लक्षात आलं असेल की काय ज्या वेळेस साठ मिनिटामध्ये साठ मिनिटे अगोदर पोहोचत असेल त्यावेळेस या ठिकाणी पहा या ठिकाणी आपण गणित ते पाहूया की काय साठ मिनिटे ज्यावेळेस अगोदर पोचते त्यावेळेस अंतर असतं एकशे ऐंशी आणि मग पहा पन्नास मिनिटे अगोदर पोचत असेल तर अंतर किती आहे एक्स अंतर किती आहे एक्स म्हणून हे समीकरण कसं तयार होईल की एक्स बरोबर पन्नास छेदस्थानी पन्नास छेदस्थानी साठ गुणले एकशे ऐंशी तिरकस गुणाकार केल्यानंतर हा शून्य गेला हा शून्य गेला तीन साहित्यिक अठरा पन्नास गुणोले तीन बरोबर दीडशे किलोमीटर अंतर त्या गाडीने केलेला प्रवास असेल समजलं मुलांना गणित कशा पद्धतीने सोडवलंय हे गणित तुमच्या लक्षात आलेलं असेल की काय जर एकशे एकशे ऐंशी किलोमीटर प्रवास असेल तर ती साठ मिनिटे अगोदर पोचते जर पन्नास मिनिटे लवकर पोचत असेल तर किती अंतर आहे एक्स म्हणून एक्स बरोबर पन्नास छदस्थांनी साठ गुणवले एकशे ऐंशी म्हणून ती गाडी दीडशे किलो त्या गाडीनं केलेलं केलेलं पार अंतर हे किती असेल दीडशे किलोमीटर आठशे मीटर लांबीच्या गाडी तासी साठ किलोमीटर वेगाने जाते तिला दोनशे मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल गाडीची लांबी किती गाडीची लांबी किती आहे आठशे मीटर आणि तिचा तासी वेग किती आहे तासी वेग आहे साठ किलोमीटर पहा तिला काय करायचं आहे बोगदा व आहे मग बोगद्याची लांबी किती आहे बोगद्याची लांबी किती आहे दोनशे मीटर मग पहा मुलांना ज्यावेळेस तिला तो बोगदा ओलांडायचा आहे म्हणजे तिला एकूण वयाचे अंतर किती आहे तिची स्वतःची लांबी आठशे आणि बोगद्याची लांबी दोनशे म्हणजे एक हजार मीटर तिला अंतर कापल्यानंतरच तिला बोगदा ओलांडता येईल मग हा एक हजार मीटर अंतर कापण्यासाठी तिला किती वेळ लागेल काय सांगितलं आपल्याला किती वेळ लागेल वेळ बरोबर भागिले वेग गुणुले अठरा छेदस्थानी पाच अंतर किती आहे एक हजार वेग किती आहे साठ गुणुले अठरा छदस्थानी पाच अठरा एक अठरा पा बा सोडवा सहा एक सहा साहित्यिक सा, अठरा पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य म्हणजे विस्त्रीक साठ म्हणजेच तिला एक हा एक हजार मीटर अंतर कापण्यासाठी साठ शकंद लागतील पहा मुलांनो किती सोपं गणित होतं असं गणित सोडवायचं असेल तर एक लक्षात ठेवा गाडीची लांबी आणि बगद्याची लांबी याची एकूण बेरीज करा म्हणजे त्या गाडीचं आपल्याला कापावयाचे एकूण अंतर मिळेल आणि या सूत्राप्रमाणे हे गणित आपल्याला सोडवता येतं चला तर मुलांनो पुढील गणित पाहूया अतिशय सोपा असणारं गणित मुलांनो तासी बहात्तर किलोमीटर वेगाने धावणाऱ्या तीनशे मीटर लांबीच्या आगगाडीला एक खांब पार करण्यास किती वेळ लागेल गाडीचा तासी वेग किती आहे तासी वेग किलोमीटर गाडीची लांबी किती आहे गाडीची लांबी किती आहे तीनशे मीटर म्हणजे गाडीच्या लांबी एवढंच काय करायचं आहे गाडीला अंतर कापायचं आहे म्हणजे तिला तो खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल म्हणजे खांब ओलांडणे म्हणजे गाडीच्या लांबी एवढंच अंतर तिला काप कापणे मग पहा गणित कसं सोडवणार आपण मुलांनो मग तो खांब ओलांडण्यासाठी लागणारा वेळ वेळ बरोबर काय येतं अंतर भागिले वेग गुणोले अठरा छेदस्थानी पाच अठरा छेदस्थानी पाच अंतर किती आहे म्हणजे गाडीची लांबी एवढंच अंतर कापते अंतर किती आहे तीनशे आणि तासी वेग किती आहे बहात्तर गुणोले अठरा छेदस्थानी पाच पहा अठर चौक बहात्तर पाच सख्ख तीस आणि शून्य चार एक चार किती उरले दोन चारा पंच वीस म्हणजे तो खांब ओलांडण्यासाठी गाडीला किती शकंद लागतील पंधरा शकंद लागतील पहा मुलांनो किती सोपं गणित होतं गाडीची लांबी म्हणजेच कापाव्याच्या अंतर गाडीचा तासी वेग मिळाला अंतर्भागीले वेग गुणले अठराच्या दसनाने पाच केल्यानंतर हे गणित आपल्याला व्यवस्थितपणे सोडवता येतं चला तर मुलांना पुढील गणित पाहूया गणित तासी पन्नास किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे एक विजेचा खांब अठरा सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती पहा मुलांनो गणित या गणितामध्ये काय दिलेलं आहे हे पाहण्यासाठी आपल्याला गणित व्यवस्थितपणे वाचावं वा लागेल तासी वेग किती आहे गाडीचा पन्नास किलोमीटर आणि तासी पन्नास किलोमीटर वेगाने ही गाडी धावते आणि एक विजेचा खांब ती किती सेकंदामध्ये ओलांडते अठरा सेकंदात ओलांडते म्हणजे खांब ओलांडण्यासाठी तिला लागणारा वेळ किती आहे अठरा शेकंद म्हणजे अठरा सेकंदात ताशी चौपन्न किलोमीटर वेगाने धावणारी आगगाडी किती अंतर कापेल किती अंतर कापेल म्हणजेच त्या आगगाडीच्या लांबी एवढंच ती काय करणार आहे एक खांब ओलांडते त्याअर्थे आगगाडीच्या लांबी एवढंच अंतर ती काय करते कापते म्हणून गाडीची लांबी गाडीची लांबी काढायची असेल तर एक लक्षात ठेवा किती वेग आहे गाडीचा वेग किती आहे ताशी पन्नास गुणुले किती वेळ आहे अठरा किती अठरा शेकंद गुणुले आपण जे अठरा छेदस्थानी पाच करीत होतो ते आता काय करायचं पाच छेदस्थानी अठरा करा मग आता हे सोडवा हे समीकरण अठरा एक अठरा म्हणजे काय आलं पन्नास गुणुले पाच बरोबर अडीचशे मीटर म्हणजे त्या आगगाडीची लांबी किती असेल अडीचशे मीटर जर आपल्याला लांबी काढायची असेल अंतर काढायचं असेल तर या पद्धतीनं गणित सोडवा म्हणजे तुम्हाला गणित लवकरात लवकर सुटेल म्हणजेच त्या आगगाडीची लांबी किती आहे अडीचशे मीटर समजलं ना मुलांनो चला तर पुढील व्हिडिओ पाहूया पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब